चांगलं हृदय आणि चांगलं नातं जपणार, माणुसकीच्या फुलांची बाग फुलवून ती एका धाग्यात गुंफणारा आणि नम्र व्यक्तिमत्वाचे झालर ज्याच्या कर्तृत्वाला लाभली असे सदाबहार व्यक्तिमत्व सन्माननीय श्री चंद्रकांत मुकुंदराव पोतदार यांचा आज वाढदिवस. आज या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवारासोबतच आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय श्री चंद्रकांत पोतदार यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये विविध सामाजिक राजकीय कार्यामध्ये त्यांचा हिरिरीनं सहभाग असतो. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यावर प्रचंड श्रद्धा आणि प्रेम ठेवून कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता, जात पात धर्म पंथ न पाहता सोनार समाजासोबतच सर्व जाती धर्मपंथामध्ये फक्त आपल्या हातून समाजसेवेचे देशसेवेचे कार्य उत्तमोत्तम कसे होईल याचाच ध्यास मनाशी बाळगून जनसेवेचं व्रत हाती घेतलेले गेल्या अनेक वर्षापासून वार्ड क्रमांक 30 शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणूनही त्यांचं कार्य आजवर अविरतपणे चालू आहे. सामाजिक कार्याचा त्यांचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2002 गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव देखील केलेला आहे. शिवसेनेचे आदरणीय खासदार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर निष्ठेने समाजसेवेचा रथ निस्वार्थपणे ते सांभाळत आहेत. आदरणीय मान्यवरांच्या विश्वासास पात्र राहून त्यांचे कार्य चालू आहे. म्हणतात ना, सूर्य कधी बोलत नसतो त्याचा प्रकाशच परिचय देतो. फक्त तुम्ही उत्तम कार्य करीत राहा, यातूनच तुमचा परिचय आपोआप होतो. सिडको हडको भागातील प्रत्येकाच्या हृदयात आपुलकीचं घर करून स्नेह जोडणारा, याचबरोबर गजानन महाराजांचा पालखी सोहळा असो किंवा वार्ड क्रमांक 30 असणारं श्री गुरु दत्तात्रयांचं मंदिर असो किंवा विविध धार्मिक कार्यक्रम असो किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असो, याचबरोबर सामूहिक विवाह सोहळा असो, रक्तदान शिबिर असो, या कार्यासाठी चांगले विचार हे कायम असेच राहो आणि आपणाकडून जनसेवेची समाजसेवेची देशसेवेचे कार्य उत्तमोत्तम घडत राहो आणि आपल्या आयुष्यामध्ये फुलांच्या सुगंधाची दरवळ आपल्या कार्याला लाभो, सूर्याचं तेज लाभो. आम्हा सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा.